आणि प्रचंड संतप्त प्रतिक्रिया या बलात्काराच्या घटनेनंतर संबंध देशातनं होता. आज 4 आरोपींचं एन्काउंटर करण्यात आलं. 15 मिनिटांचा हा सगळा थरार कसा होता, कुठे ही घटना घडली, कशी घडली पाहूया. कसं झालं हैदराबादचं एन्काउंटर? कुणी केलं 4 आरोपींचं एन्काउंटर? एन्काउंटरचा खडानखडा रिपोर्ट. ती सनसनाटी 15 मिनिटं. मिनिटात खेळ खल्लास. हैदराबाद मधला राष्ट्रीय महामार्ग 44 शमशाबाद टोल नाक्याजवळ दिशा बलात्कार आणि खून प्रकरणातल्या 4 आरोपींना पोलीस पहाटे 5:30 सुमाराला घटनास्थळी घेऊन आले. तिथे जिथे या नराधमांनी दिशावर बलात्कार करून तिचा मृतदेह जाळून टाकला होता. घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यासाठी आणि रिक्रिएशन करण्यासाठी पोलीस आरोपी मोहम्मद आरिफ, जोलू शिवा, जोलू नवीन, चेन्ना केशा उलूला घटनास्थळी घेऊन आले. 10 पोलिसांचा ताफा आणि 4 आरोपी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी 4ही आरोपींनी दगड काठ्यांनी पोलिसांवर हल्ला करायला सुरुवात केली. आरिफ आणि चेन्ना कोशवलूनं पोलिसांच्या हातातून बंदुका हिसकावल्या आणि गोळीबार सुरू केला. पोलिसांनी आधी या 4ही आरोपींना शरण यायला सांगितलं, पण आरोपींनी ऐकलं नाही. मग पोलिसांनीही गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामध्ये 4ही आरोपींना गोळ्या लागल्या आणि ते ठार झाले. या चकमकीत 2 पोलीसही जखमी झाले. इस मामले में हमारा 2 ऑफिसर्स भी, एक SI और एक कांस्टेबल भी, SI वेंकटेश्वर नंदीगामा पुलिस स्टेशन का और एक कांस्टेबल अरविंद गौड भी इंजर्ड हुआ. इन लोग दोनों को हम लोग लोकल हॉस्पिटल को चेकअप के लिए भेजे. बाद में उनका रेफरेंस के बाद हम लोग केयर हॉस्पिटल को एडमिट किए गए. 15 मिनिटात एन्काउंटर संपलं. पोलीस म्हणाले, लॉ हॅज डन इट्स ड्युटी, म्हणजेच कायद्यानं त्यांचं कर्तव्य बजावलं. लॉ हॅज डन इट्स ड्युटी. See, law has done its duty, that's all I can say. Bureau Report, Zee 24 Tas, Mumbai.